बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी अवली तू होतीस म्हणून भाग पाचवा संतोबा भा, संतोबा दिवे लागणीच्या वेळी जिजाई पडवीतून आवाज देत ओसरी चढली तसे सारे आपापल्या खोलीतून बाहेर आले तुकोबा ही रकमाईच्या खोलीतून बाहेर आले खोकल्याने त्रस्त झालेल्या रकमाचा नुकताच डोळा लागला होता संतोबा कुठं आहे जिजाईनं तुकोबांकडे बघून विचारलं हा काय माझ्याकडे कणकाई म्हणाली हातातलं गाठोडं खाली ठेवून जिजाई कणकाईकडे धावली संतोबाला जवळ घेतलं त्याचा मुका घेतला त्याच्याशी बोबडे बोल बोलली जिजाईच्या येण्याने बोललोभांचा वाडा आनंदाने नाहून निघाला रकमाताई काडा घेतला हो ग कसं वाटतंय आज खूप दिवसांनी छान वाटतंय ब प्रसन्न वाटतंय तर तरी दिसते की तुझ्या चेहऱ्यावर संतोबा कुठं आहे त्याला नावू माखू घातलं काजल तीट लावली मामंजी जवळ आहे तो बरं जिजाई आज मी स्वयंपाकात सासूबाईंना मदत करणार नखोरक माताई तू आराम कर मी करते ना सासूबाईंना मदत शिवाय थोरल्या जाऊबाई आहेतच आज बुवाच्या आवडीनिवडीचं करीन म्हणते मला सांग की मी करेन ना तू लहान आहेस ग काय रकमात आई मी लहान कसली चार महिने झालेत की लग्नाला हो ग बाई पण आज मी रांधणीत पाय ठेवणार आज मी बुवांच्या आवडीचं लुगड नेसली बुवांना निळा रंग आवडतो हम्म छान खुल्लाय की तुला रकमाकडं निरखून बघत जी जाई म्हणाली खरंच आज रकमा छान दिसत होती निळं लुगडं चापून चुपून पुन्च केसांचा घातलेला खोपा कपाळावर कुंकवाची आडवी चिरी नाकात नथ आणि कानात कर्ण फुले ताई आज नथ घातलीस का बुवांना आवडते म्हणतात तू नथ घातलीस ना की लक्ष्मीवाणी दिसतेस मला तर ठावच नव्हतं हे बरं गप्पा काय करतोय चल की मला आधार दे थोडा रकमाला घेऊन जिजाई रांधणीत आली कणकाई चुलीशी बसलेली होती थोरली भाज्या चिरत होती कणकाईचं लक्ष रकमाकडे गेलं रकमा तू आता काय म्हणावं तुला तू कशाला आलीस मी पण तेच म्हटलं सासूबाई आज बरं वाटतंय मला आज बरं वाटतं म्हणाल आणि मग घेऊन बसाल जिजाई रकमा मोठी आहे असं म्हणू नये तर का खोट बोलले की काय जिजाईच्या बोलण्यावर कनकाई हसली थोरली आणि रकमाने तोंडाला पदर लावला बारा वाजले घराच्या देवाला आणि मंदिरातल्या पांडुरंगाला निवड दाखवून झाला जिजाई ताटं घे सर्वांची जिजाईने सर्व पुरुष मंडळींची ताटं घेतली ताटं छान पितळी होती बसायला पाठ होते गडवे गिलास सगळे पितळी जेवण झाली हात धुताना तुको हळूच म्हणाला जिजाई तुला भूक लागली असेल हो लागली ना पण तुमचं झाल्या बेगार कसं जेवायचं आता ताट घे तुम्हा सर्वांची आणि बसून घ्या जेवायला अतिशय प्रेमाने आपुलकीने तुकोबा म्हणाला जिजाई लहान आहे दुपार झाली तिला नक्कीच भूक लागली असेल असं त्याला वाटत होतं जी सर्वांची मग जेवणं झाली जेवताना एकमेकींना आग्रह झाला सगळ्यांचं लक्ष जिजाईकडं होतं जेवणानंतर आवरसावर झाली भांडे कुंडे बाहेर नेऊन ठेवले चुलीला पोतेर लागलं कस चकचकी झालं ना सार चुलीकडं आणि चौकीकडं बघत जिजाई म्हणाली मजन हे असंच आवडत पुन्हा तीच म्हणाली रकमा दमली अशील पड जरा जिजाई तू पण आराम कर आणि मग थोरलीकडं बघून म्हणाल्या जा संताजी कुठे गेलाय बघ कणकाई म्हणाली काय सासूबाई साऱ्यांना आराम करायला सांगताय आणि तुम्ही तरण्या झाल्या बरण्या असंच झालं की आता अग साऱ्या जणी सकाळपासून काम करताय ना तुम्ही नाही करत सासूबाई तुम्हाला साऱ्यांची कणव तुमची कनव कुणी करायची कणकाई समोर झाली जिजायला पोटाशी धरलं माझी गुणाची बाई ती कणकाई म्हणाली तुकोबा पडवीतून उसरीतलं हे दृश्य पाहत होता त्याच्या एक लक्षात आलं जिजाई वयानं लहान आहे पण मनाचा मोठेपणा तिच्या ठाई आहे तिला माणसं कळतात माणसांची सुख दुःख करतात ती माझ्या आईला वडिलांना रखमाला संतोबाला घरातील सगळ्यांना जीव लावते तिचा सर्वांवर लोभ आहे आणि मग स्वतःशीच तुकोबा म्हणाला जिजाई तुझा हा लोभ घरादरावर कायम असू दे असणारच तुकोबा असणारच अरे बाबा त्यासाठीच तर जिजाईचा जन्म आहे तुझं घर सावरण्यासाठी तुझ्या घरातील माणसांना सांभाळून घेण्यासाठी मुख्य म्हणजे तुला सांभाळण्यासाठी तुझा अदांतरी असलेला संसार आपल्या बळकट हाताने तोलून धरण्यासाठी तुझ्या लाडक्या लेखावर मायेचं पांघरून घालण्यासाठी आणि तुकोबा तुला मोठं अधिक मोठं करण्यासाठी तर जिजाई तुझ्या घरी तुझ्या जीवनात आलेली आहे परंतु साऱ्यांना प्रेम देणारी जिजाई स्वतः मात्र प्रेमापासून वंचित राहणार आहे हे नक्की या विठ्ठलाच्या मनीचे भाव तुकोबांच्या मनी उमगले आणि तुकोबाच्या तोंडून शब्द निघाले का कुठून कसं पुन्हा उत्तर आलं प्रत्येकाला उत्तर नाही नाहीच ते शोधूही नाही जे घडणार ते प्रारब्ध असणार प्रत्येकाच्या जीवनाचा घट वेगळा लिहिलेला पट वेगळा आणि तुकोबाच्या मनात प्रश्न उठला हा लिहिलेला पट वाचता नाही येत हा असा पट वाचता आला असता तर जगण्याची मजा ती काय कोण कोण आहे माझ्या मनात माझ्या सभोवताली कोण भरून उरला आहे जो जो मला कोडी घालतो सतत कोडीच कोडी आजूबाजूला आणि ही कोडी मलाच का कारण कारण तू माझा अतिशय जिवलग आहे तुकोबा विठ्ठल पुटपुटला रकमाताई काय करतेस अग संतोबाचे कपडे नीट ठेवते ताई एक सांगू सांग वेळ आहे आहे बोल आता खेळतेस मी मग काय सागर गोट्या पण त्या कुठे आहेत मी आणल्या येताना खरंच होय चल दोघीही मागच्या पडवीत आल्या एक पाय जवळ घेऊन आणि एक पाय लांब करून खेळायला बसल्या थोरली जाऊ मागच्या अंगणात विहिरीच्या काठावर खिन्नपणे बसले होते तिकडे जिजाईचं लक्ष गेलं रकमाताई थांब हो मी आत्ता येते असं म्हणून ती उठली धावतच थोरल्या जाऊबाईंजवळ गेली थोरलीचं लक्षच नव्हतं मोठ्या जाऊबाई जिजाईनं आवाज दिला पण तिचं लक्ष कुठं लागलं होतं कुणाच ठाऊ ते आपल्याच विचारात होती स्वतःच्या आत बघून विचार करत होती चेहरा उदास होता आणि डोळे भकास जिजाईनं आपला चिमुकला जीव थोरल्या जाऊबाईंच्या जा खांद्यावर ठेवला खांदा हलवला एका हातानं तिची हनवटी धरून वर केली आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाली मोठ्या जाऊबाई काय झालं काही नाही ग मग अशा एकट्याच काय बसल्या चला बघू कुठे खेळायला नको ग बाई चला तर असं म्हणून जिजाईनं मोठ्या जावेचा हात पकडला आणि तिला घेऊन पडवीत आली अगं बाई सागर गोट्या कुठून आणल्या मीच आणल्या माझ्या माहेराहून चला तिघेही खेळू आपण मी नको ग तुम्ही खेळा मी बघते नाही मोठ्या जाऊ बाई असं नाही चालायचं चला बसा तिघीही सागर गोट्या खेळू लागल्या जी जिंकेल तिच्या पुढ्या सागर गोट्यांचा ढीक जमा व्हायचा हळूहळू खेळ रंगू लागला खेळताना एकाग्रता आली वर गोटी फेकायची आणि ती खाली एईस्तोवर खालच्या गोट्या हातात अलगद घ्यायच्या त्याही इतर गोट्यांना धक्का लागू न देता आणि खालच्या गोट्या उचलल्याबरोबर वरची उंधळीत झेलायची त्यासाठी एक लक्ष लागतं एक चित्त लागतं आणि एकाग्रता लागते तिघीही खेळत होत्या हसत होत्या जिजाई चल तुझा डाव रकमा म्हणाली जिजाईनं डाव खेळायला सुरुवात केली गोटी वर फेकली आणि हळूच पाठीमागे येऊन उभ्या राहिल्या तुकोबाने ती वरच्या वर झेलली आणि हसत उभा राहिला काय बुवा तुम्ही पण द्या माझी गुटी तुकोबाने गुटी दिली छान खेळ रंगला म्हणायचा हो ना भाऊजी जिजाईनं आम्हाला लहानच करून टाकलं थोरली जाऊ म्हणाली खरंच बुवा मी आजारी आहे हेच विसरले रकमा म्हणाली आणि मी माझ्या चिंता मुठ्ठी जाऊ म्हणाली आणि मग तुकोबाकडे बघून म्हणाली भाऊजी हे सार तुमच्या जिजाईमुळे घडले हो अरे पण तुम्ही थांबलात का खेळा की मला नाही जमायचं जिजाई आता पुरे रकमा म्हणाली ठीक आहे पण उद्याही खेळायचं जोपर्यंत जिजाई होती तोपर्यंत रोज दुपारी सागर गोठ्यांचा खेळ रंगू लागला कधी कधी तुकोबाही त्यात सामील व्हायचा संतोबा मध्ये मध्ये करून गोट्या लांबवायचा मग त्याला अरे अरे असं करता करता पुरे वाटवायची जिजाई सकाळी उठली की अंगणात रांगोळी रेखायची फुलं तोडायची बोललोबांच्या पूजेची तयारी करायची कणकाईला स्वयंपाकात मदत करायची संतोबाचं दूध पाणी अंघोळीचं बघायची वाढणं करायची जिजाई घरभर विजेसारखी लवलवत होती जिजाई बोल्लोबाने आवाज दिला जी जिजाई जवळ येऊन म्हणाली आज अप्पाजी येणार बरं का हो पण आता मध्येच कशा पाई, अग तुला घ्यायला येत आहेत असं होय मला पण सही येते आईची आणि बरं का मामनजी माझी कालवड आहे ना ती विठ्ठी ती आंबरत असेल मी नाही दिसत म्हणून होय बरोबर आहे विटीनेच सांगितलं असणार की जिजाईला घेऊन या म्हणून तुम्हाला कसं कळलं मामाजी हे बाबडेपणाने जिजाईनं विचारलं असंच वाटलं मला जा सांग तुझ्या सासूला इवा येणार गोडदोड करा म्हणून सासूबाई मागे फिरत जिजाई म्हणाली ऐकलं मी मागे दाराशी उभी असली कणकाई म्हणाली बरं सांग ना काय काय आवडतं तुझ्या पुरणाची पोळी चल मी पुरण टाकते मी करू मदत नको ह्या आहेत की दोघी तू तु तुझं आवर अप्पाजी आले रीतीप्रमाणे पाय धुवून आत आले कसे आहात आप्पाजी ठीक जिजाईला निर्खित आप्पाजी म्हणाले आईला आठवण आली माझी होय आणि विठीला? तिला पण पुढच्या खिपी माझ्या संग लावून घाला आप्पाजी बर हसत हसत आप्पाजी म्हणाले आप्पांजींसाठी पाणी आणशील की नाही बोलोबा म्हणाले जिजाईनं गुळपाणी दिलं जेवायच्या वेळेपर्यंत संताजी तुकोबा आणि कान्होबा आपली कामं आटोपून आले तसं संताजीचं कामात कधीच लक्ष नव्हतं हो घरी असला की सतत देवघरात बसून सा। असायचा आणि बाहेर गेला की विठ्ठल मंदिरात तासन तास ध्यान लावून बसणं हे त्याचं आवडतं काम आल्यानंतर तिघांनीही आप्पाजींना नमस्कार केला संताज्या आल्याचं बघून आत असल्या थोरलीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं काय झालं जाऊ बाई जिजाईनं विचारलं काही नाही या अर्थानं ना तिने मान हलवली काहीतरी नक्कीच झालंय सांगा ना मला माझे थोरले भाऊजी कालपासून आले नाहीत म्हणून जिजाईनं असं विचारताच थोरलीला हुंदकाच फुटला मी बोलू त्यांच्याशी नको चल तू ताट वाढ मी पोळ्या करायला घेते दोघीही रांधणीत आल्या तर कणकाई पोळ्या करायला बसलेल्या सासूबाई मी करते ना थोरली म्हणाली तू जिजाईला वाढायला मदत कर बसायला एक सोय पाट ठेवले ताटांना पण पाट ताटाजवळ उदबत्त्या ठेवलेल्या उदबत्त्यांचा आणि पुरणपोळीचा घम घमाट साऱ्यांची जेवण झाली जेवताना आग्रह झाला हात धुवायला गरम पाणी होतं बैठकीत विड्याची पानं लावता लावता गप्पा रंगल्या इकडे थुरलीचं कशातच लक्ष नव्हतं तिचे डोळे सारखे संताजीचा सा शोध घेत होते मग अशी वाढताना सुद्धा थुरलीचं लक्ष संताजीकडेच होतं त्यांनाच ती सारखं वाढत होती अगदी आडवा हात केला तरी वाढत होती एकदा तर संताजींच्या अडव्या हातावर थुरलीने गरम पोळी टाकली संताजीने वर पाहिलं अगदी तेवढ्याने ही थोरली सुखावली संताजीची नजर निर्विकार होती राग लोभ प्रेम द्वेष ह्यापासून दूर असलेली ती नजर जिजाईच्या नजरेतून सुटली नाही सगळं आवरलं जिजाईची निघायची तयारी झाली तिने देवाला आणि सर्वांना वाकून नमस्कार केला संताजीच्या पायाजवळ वाकली उभी राहिली भाऊजी एक सांगायचं होतं संताजीकडे बघत जिजाई म्हणाली संताजीने फक्त जिजाईकडे बघितलं पुन्हा मानखाली केली भाऊजी हे बघा घरात जरा लक्ष देत जा थोडल्या जाऊबाई वाट बघतात तुमची कालपासून तुम्ही वाड्यावर फिरकले नाहीत रात्री जाऊबाई जेवल्या नाहीत जिजाबाईच्या ह्या बोलण्यावर सारे चुप्प होते खर तर जिजाई लहान होती तिनं असं म्हटलेलं फारस कुणाला आवडलं नाही परंतु तिचं म्हणणं चुकी नव्हतं जिजाई स्पष्ट बोलणारी होती कुणाला आवडू की न आवडो आत बाहेर काही नाही पाण्यासारखी निर्मळ जिजाई चल ओटी भरते जिजाई आत गेली देवघरात उभा पाठ आडवा करून त्यावर बसली कणकाईने जिजाईची ओटी भरली तिनेही कणकाईला वाकून नमस्कार केला जिजाई जी अग संताजी तुझे मोठे दीर त्यांना सर्वांसमोर असं टोकू नये तर मी काय चुकीचं बोलले का सासूबाई घर घरची जबाबदारी त्यांना कळायला नको आल्यापासून बघते सारखे आपले बाहेर आणि इकडे थोरल्या जाऊबाईंच्या डोळ्यात पाणी खरं आहे जिजाई तुझं पण कधी कधी एवढा स्पष्ट वक्तेपणाही बरा नाही दिसत मला जे वाटलं ते बोलले पुन्हा नाही बोलणार तसं नाही ग पण पन... सासूबाई राग नका धरू नाही ग बाई तू तर माझी लेक आणि जिजाईनं कणकाईच्या कमरेला मिठी मारली कणकाईनं तिला पोटाशी धरलं सोबत जिजाई गेली घर रिकाम झालं जिजाई गेल्यानंतर घरच नाही तर आपलं मनही सुनं सुनं झालं हे तुकोबाला कळून चुकलं संताजी मात्र विठ्ठल मंदिरात ध्यान लावून बसलेला असायचा सा। तुकोबाला विठ्ठलाचं अतिशय वेळ पण बोललोबाना कामात मदत करायचा त्यांचं वागणं त्यांची घाणवटीची कामं त्यांचा गावगाड्याचा न्याय निवाडा तो दुरूनच बघे आणि वडिलांविषयीचा आदर त्याच्या मनात दुनावत असे कानोबा तसा लहान पण कामाकडे त्याचाही ओढा होता आणि विठ्ठल हे साऱ्याप्रमाणेच त्याचंही दैवत होतं जिजाही माहेरी आली अल्लडपणा तिच्यात शिरला मैत्रिणींच्या एरझाऱ्या वाढल्या त्यांच्यासोबत मग खेळ रंगू लागला आणि गप्पाही आवली साऱ्यांना सासरचं कौतुक सांगायची सासू सासरे हा तिच्या आवडीचा विषय त्यांच्याबद्दल ती खूप चांगलं सांगायची यावर तिची सोबतीन तुळसा म्हणाली म्हणजे विठ्ठल वाणीच आहे म्हणायचे तुझे सासू, छे? सासू सासरे छे त्यांच्यासारखे मुळीच नाहीत माझे सासू सासरे त्यांच्यासारखे काळे नाहीत आणि त्यांच्यासारखे रिकाम टेकडेही नाहीत कामं करतात दोघेही हे तर असतात सारखे आपले कमरेवर हात ठेवून माझे सासरे तालेवार माणूस आहे सगळे गावकरी त्यांना मानतात होय आणि बुवा ग ते नाही बाई मला माहीत पण वसुलीसाठी जातात आणि दुकान सांभाळतात एवढं माहिती आहे तू नाही गेलीस कधी दुकानात कशाला मला काय घरी कामं नसतात आमच्या घरची रीत आहे की पुरुषांनी बाहेरची कामं बघावी आणि बायकांनी घरची आणि घरचा रामरगाडा काय कमी असतो हो ग तेही खरच बर आवले आज आपण विठोबाच्या दर्शनासाठी जायचं का मी नाही येणार तिथेही मेला माझी पाठ सोडत नाही आणि इथेही रागाने आवली म्हणाली आणि विठ्ठल हसला आहेच आहेच मी तुझ्या पाठीशी बोल्होबा मुलांना नेहमी सांगत मुलांना संसार नीट करा व्यवहार आणि भावना याची गल्लत करू नका तुकोबा कोबा ऐकतोयस मी काय म्हणतो ते जी अण्णाजी आणि कान्होबा तू जी अशी अधूनमधून ते मुलांना व्यवहाराची जाणीव करून देत बा हे जाणून होते की संताजीचं संसारात लक्ष नाही तो घरात लक्ष देत नाही व्यवहारात लक्ष देत नाही अनेकदा सांगून पाहिलं उपयोग होत नव्हता तोरल्या सुनेच्या डोळ्यातलं कारुण्य त्यांना बघवत नव्हतं कालपासून तर संताजी घरी आलाच नव्हता बोललोबा पेढीवर बसले होते कसा कुणास ठाऊक आज संताजी घरी आला बोललोबांना पिढीवर बसलं त्यानं बघितलं समोर बरेच लोक होते घाण ठेवण्यासाठी परिस्थितीनं गांजलेले लोक बोललोबांकडे येत कुणी सोनं चांदी कोणी शेतीवाडीचे कागदपत्र घेऊन आलेले सावकार गावातला एक गरीब शेतकरी सकाराम म्हणाला हां बोल बोलोबा म्हणाले सावकार दोन एकर जमीन आहे ती घाण ठेवायला आलोय जमीन घाण ठेवशील आणि खाशील काय पांडुरंगाच्या मनात जसं असल तस होईल पुन्हा विचार कर केला जी सावकार पर इलाज नाही शेतीत यंदा काही पिकलंच नाही घरी खाणारे तोंड लई वर्षाआड पुरेचं लग्न झालं अजून एक हायच लग्नाची लग्न साधेपणानं करावं ना कर्ज काढून लग्न करू नये कर्जा बिगार होतच नाही ना जी लगन काय बार बार होतं पण मग कर्जाचा गड्डा बुजवायचा कसा आपला अंथरूण पाहून पाय पसरावं रे बाबा पैसा आणशीर कुठून दुःख सुख आहे चार मुलींच्या पाठीवर मुलगा आहे त्याच्यासाठी काही ठेवशील की नाही ही शेती सोडवीन मी कसा सोडविशील रे यावर तो गरीब सखाराम निरुत्तर झाला बोललोबाने अनेक प्रकारे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो बदला नाही आणि मग नाईलाजानं शेती घाण करून घेतली बऱ्याच बायका घरचं किडूक मिडूक घेऊन आल्या होत्या साऱ्यांच्या घाणवटीचं सा कागद तयार केले अडाणी लोकांनी त्यावर अंगठे उमटवले पाया पडून सहारे गेले मग बोललोबांनी समोर असलं किडूक मिडूक छोट्या छोट्या पिशव्यांमध्येच भरलं त्यात नावाचा तारखेचा कागद टाकला सर्व घाणवटीचे कागद बैजवार लावले तिजोरीत बंद केले अण्णाजी बोल संतोबा मागवळून बघत बोललो बा म्हणाले तुम्ही हे बरं नाही केलं काय शेती आणि त्या बायकांचं किडूक मिडूक गहान करून घेतलं मी काही खुशीनं नाही करून घेतलं गहान खत ते नडलेले होते परिस्थितीनं अगतिक होते ते ठाऊक आहे म्हणूनच समजूनही सांगितलं मी गहाण करून घेण्याऐवजी त्यांची नड आपण आधीच भागू शकलो असतो ना अण्णाजी सगळ्यांच्या नडी आपण पुरवू लागलो तर आपण खायचं काय उपाशी तर मरत नाही ना आपण नाहीच मरणार उपाशी कारण मी पै पय जमवून ठेवतो अधिकच कुणाचं घेत नाही मी आणि अधिकच देत ही नाही अण्णाजी ते ना इलाजाने येतात आपल्याकडं मी कुणाला कधीही फसवलेलं नाही तेच फसतात सावकारांच्या जाळ्यात मी त्यांची अडीअडचण दूर करतो तो आपला पिढीजात व्यवसाय आहे आणि मी नाही केलं तर हे काम कोणी ना कोणी करेलच आपल्याकडे त्यांच्या चिजा सांभाळून ठेवल्या जातात मुदतीच्या कितीतरी आधी मी त्यांना आठवण करून देतो आणि तूही आता लक्ष घालत जा व्यवहारात मी हरिनामाचा व्यवहार करतो अण्णाजी बोलोबा हसले म्हणाले हरिनामाचा व्यवहार प्रत्येकानेच करावा पण एक लक्षात ठेव पोरा त्यानं पोट भरत नाही माझ्यानंतर हे तुम्हाला सांभाळायचं आहे मी मी उपाशी मरेन पण सावकारी करणार नाही मी अनेकांची हाय लागते आणि त्यांची नड निभावली जाते ते यावर संताजी चुप राहिला नुकताच दुकान बंद करून आलेला तुकोबा सारा ऐकत होता कधी त्याला आपल्या मोठ्या भावाचं खरं वाटत होतं तर कधी वडिलांचं आणि त्याच्या मनाला प्रश्न पडला कोणता व्यवहार श्रेष्ठ हरिनामाचा व्यवहार की प्रापंचिक व्यवहार आणि हरिनामाच्या पारड्यात विठ्ठल जाऊन बसला हरिनामाचं पारडं जड झालं पण तेवढ्यापुरतंच प्रपंच चालवायला धन लागतं आणि ते उत्तम व्यवहारानच प्राप्त होत हेही त्याला पटलं होतं तुकोबाची मनस्थिती द्विधा होती आणि विठोबा मात्र हसत होता तुकोबा आज किती गल्ला जमला रात्रीच्या जेवणानंतर बोललोबाने तुकोबाला विचारलं अण्णाजी आज उधारीच होती सारी का लोकांजवळ पैसे नाहीत इतर खर्च करतातच ना तू कोबा ते आज उधारी दिली की गिराईक सोका होतो आपल्यालाही दुकानात जिन्सा भराव्या लागतात संसार चालवावा लागतो आपण कुठून आणायचा पैसा आणि आपल्याला कोण उधार देईल आहे अन्नाजी तुमचं पण मला गरिबांची की आली ठीक आहे परंतु पुन्हा असं होऊ देऊ नकोस पैशानं पैसा जोडत गेलो तरच पैसा टिकतो आणि आपलाही बारदाना केवढा तोही सांभाळावाच लागेल ना जी बोलोबाग मग एकटेच बंगळीवर बसले पायानं ते हलके झोका घेत होते बंगळीच्या कड्या कुरकुरत होत्या मनही आज जरा कुरकुरतच होतं त्यांचं आपल्यामागे मुलं संसाराचा गडा कसा रेटतील यांना व्यवहार कळत नाही अनेक लांब उसासा त्यांच्या तोंडून बाहेर पडला विठ्ठला तू सांभाळ रे बाबा सार त्यांच्या मनात विचारच होते राऊळातला विठोबा जो भूत आणि वर्तमान जाणत होता तो ओठातल्या ओठात पुटपुटला परिस्थिती सदा सर्व काळ सारखी नाही ना राहत चढ उतार राहणारच रहाट गाडग अव्याहतपणे चालूच राहणार कधी गाडगं गा भरलेलं तर कधी रिकाम कणकाईला जिजाईची आठवण यायची जिजाई, जिजाई असती तर सड्याच्या अंगणात रांगोळी रिकली असती पूजेसाठी फुले तोडली असती अंघोळ करून पूजेसाठी ताज्या पाण्याची घागर भरून आणली असती मला स्वयंपाकात मदत केली असती आज कणकाईला जिजाईची तीव्रतेने आठवण होत होती कारण कणकाईला जरा बरं नव्हतं पाय दुखत होते संताजीच्या बेफिकीर वागण्यामुळे त्याची बायको सतत विचारात असायची कोणत्याच गोष्टीत तिला फारसा उत्साह नसायचाच बसल्या बसल्या स्वतःचेच पाय दाबत कणकाईच्या मनात विचार सुरू होते आता थोरलीला तरी काय म्हणू संताजीचं घरात लक्षच नाही नवऱ्याचं चूक नसेल तर तिचं ध्यान घरात कसं राहील दुसऱ्याच्या लेखी जीवनाचा असा खेळ खंडोबा पटत नाही पण पण संताजीला किती सांगावं नाही कामधंद्यात लक्ष की नाही संसारात दोन दोन दिवस त्या मंदिरात पडून असतो म्हणे ध्यान लावून बसतो आधी घरात ध्यान द्यावं मग देवासाठी ध्यान लावावं दुसऱ्याला दुःखी करून देव पावतो काय त्या पुरीच्या नजरेला नजर नाही भिडवावीशी वाटत मलाच आपला अपराधी वाटत राहतं तिचंही चित्त थऱ्यावर नसतं पण पण तिला तरी काय म्हणावं आपलाच दाम खोटा आणि रकमा सदा खाटेला खिळलेली जरा बरं वाटलं की येते मत तिला पण मीच तिला काही करू देत नाही अशक्तपणा खूप आलाय तिला आई का गं अशी बसलीच पाय धरून आणि विचार कसला करते आहेस तुकोबा आईजवळ बसून प्रेमानं चौकशी करत होता काही नाही रे सहजच बसली होती पाय दुखतात का हो रे, एकटीवर कामाचा भार पडतोय ना दे मी चेपून देतो तुझे पाय तुकोबाच्या प्रेमळ बोलण्याने कणकायला भरून आलं ह्याच्याही नशिबात रखरखच रख बायको सतत आजारी पण आता जिजाई आली की सुरळीत होईल माझ्या तुकोबाचा संसार बहारी प्रेमळ खूप जीव लावते साऱ्यांना आई कसला विचार करतेस आई जेपाय चेपता चिपता तुकोबाने विचारलं तुझाच माझा कशाला विचार करतेस त्यावर हसली कणकाई तुकोबा जिजाईची आठवण येते रे मोठी गुणाची आहे पोरगी असली की सासूबाई सासूबाई करत सारखी सारखी मागे मागे असते खूप जीव लावते तुझा संसार निगुतीनं करेल बघ आईचं बोलणं ऐकून तुकोबाच्या नजरेसमोर जिजाई आली भोळी भाबडी कामसू स्पष्ट बोलणारी आणि पुन्हा तुकोबाला वाटलं स्पष्ट बोलणं आणि फटकळपणा यात एक सूक्ष्म शिरेग आहे त्या रेषेच्या अल्याड असलं की स्पष्ट वक्तेपणा ठरतो पण त्या रेषेच्या जरा पल्याट गेलं की फटकळपणा ठरतो जिजाईनं कायम अलीकडेच असावं पण कधी कधी असंही होतं की ती रेषा ओलांडली नाही तरी फटकळपणाचं बिरुद्ध लागून जातच जात आणि आई कसं सांगू तुला जिजाईची आठवण आली की तू तसं बोलून दाखवू शकतेस मी नाही बोलवून दाखवू शकत पुरुषांच्या नात्याला काही मर्यादा असतात तुकोबा अरे तुकोबा कुठे हरवलास माझ्यासारखीच तुलाही आठवण आली की काय जी जाईची यावर तुकोबा फक्त हसला आणि मनाशीच म्हणाला एकाच वेळी अनेकांच्या मनात वस्तीला असणं यासाठी भाग्य लागतं जी जाई या दृष्टीनं तू भाग्यवान आहेस विठ्ठल ही असाच असतो ना साऱ्यांच्या मनात आणि मग तुकोबांच्या मनात विठ्ठल नामाचा राबता सुरू झाला हात आईचे पायचे पीत होते आईच्या ठिकाणी त्याला विठू माऊली दिसू लागली एक जीवन देणारी माऊली आणि दुसरी भक्तीमार्ग दाखवणारी माऊली दोन्ही माऊलींच्या ठाई त्याच्या मनात प्रेम होतं भक्ती होती श्रद्धा होती दोन्ही नात्यानं तो बांधला गेला होता आणखीन माहेचं प्रेमाचं नातं होतं रखमाशी जी त्याच्या जीवाभावाची सखी होती आणि त्याही पलीकडे जाऊन एक वेगळंच मनाला व्यापून उरणारं हळुवार रेशमी धाग्यासारखं अलवार नातं होतं जिजाईशी देहूला निरोप आला जिजाईच्या माहेराहून जिजाई मोठी झालीय चा चार दिवसात पाठवणी करतो आहे आणि बोल्होबांचा वाडा छोट्या मालकीनीची वाट पाहू लागला सगळ्यात आनंद झाला कणकाईला आता जिजाई येणार होती आजवर जिजाई अनेकदा आली होती पण ती लहान मुलीसारखी हसणारी खेळणारी बागडणारी तशी ती कामसू होती पण आता जिजाई येईल ती तुकोबाची बायको म्हणून या घराची मालकीन म्हणून आणि कणकाई हसली स्वतःशीच कशी दिसत असेल जिजाई या सात आठ महिन्यात भेट नाही जिजाईला बघण्यासाठी कणकाई आतुर होती तुकोबा काय करतो आहेस आई रकमासाठी काढा तयार केलाय नेऊन देतो तिला अरे जिजाई येते कळलं आणि एवढं बोलून काढा घेऊन तो रकमाकडे गेला असं कसं हे तुकोबाचं वागणं फक्त कळलं म्हणाला जिजाईच्या येण्याचा आनंद नाही झाला याला तेवढ्यात रकमाच्या खोकण्याचा आवाज आला कणकाई तिकडे गेली तुकोबा काढा घेऊन अगतिक नजरेने रकमाईकडे बघत होता खुकून खुकून तिला दम लागला होता कणकाई समोर झाली रकमाच्या पाठीवरून हात फिरवू लागली मग तिला पोटाशी धरलं हळूहळू थोपटलं रकमा शांत शांत होत गेली सासूबाई बरं वाटतंय मला आता थकलीस ग खुकून यावर खोल गेलेल्या डोळ्यानी कणकाईकडे बघत आणि मग तुकोबाकडे बघत रकमा म्हणाली जिजाही येते कळलं मला यावर दोघंही चुप होते तुकोबाने खाली बघितलं छान होईल जिजाही आली की मला लहान बहिणी सारखी आहे ती रकमा हो ग पण बोलू नकोस दम लागतो मग तुला मी मी ठीक आहे आता काढा घे तुकोबा म्हणाला कणटाळा आलाय काढ्याचा आता आता काढा म्हटला की काढा म्हटला की हुल्या येतात पण घ्यावा तर लागेलच ना घे बरं व्हायचंय ना तुला कणकाई म्हणाली यावर रकमा हसली गुडस हसली तिच्या फिक्या निसते चेहऱ्यावरचं हसू बघून तुकोबाच्या मनात कालवा कालव झाली आपले टपोरे डोळे तिने मिटून घेतले सावळ्या चेहऱ्यावरून धारदार नाक तेवढं उठून दिसत होतं बाकी बाजेला चिकटल्यासारखी दिसत होती ती विठ्ठलाच्या मनात काय आहे कुणास ठाऊक तुकोबाच्या मनात आलं आवलीच्या आई उद्या आवलीला घेऊन आपण देहूला निघतो आहोत सकाळीच निघू बर पण झाली का तयारी बस होत आली या आवलीची पेटी भरून झाली या तिची सारी लुगडी भरली आणि ऐकलं का बोल तिने ना गोट्यांची पुरचुंडी ही घेतली सोबत पेटीतच टाकली तिने ती पुरचुंडी गोट्या कशाला म्हटलं मी तिला तर म्हणाली मागच्या खेपेला नेल्या होत्या सोबत, तिघी खेळल्या म्हणे कोण तिघी थोरली जाऊ रखमाताई आई आणि आवली हिनेच <laughs> लावला असेल सगळ्यांना कामी मग काय लागवी आहे पोरगी आपली आता बघा सर्वांना आपलंसं करेल आईच्या बोलण्यावर आप्पाजी हसले बरं आठवणीनं सारं बैजवार घे आता काही सारखी सारखी इथं यायची नाही ती होय सर्वांसाठी आहेर घेतलेत आता लाडू भाजायला घेते आवलीचंही सारं आठवणीनं घेतलं आणि हो जावई बापूंसाठी जरीच्या काटाचं धोतर आणि फेटा तुम्ही आणलेलं ते सारं आठवणीनं घेतलंय अगं बाई एक राहीलच काय ते सिंगार पेटी मागच्या खेपी पुण्याहून नाही आणली का तुम्ही आणि शिवाय कुंकवाचं डबलं विसरलेच होते हो मी आधी टाक तिच्या पेटीत सार टाकते असं म्हणून आई आत गेली आठवणी आठवणीने सारी भरपूर केली सकाळी सकाळी निघण्याची तयारी सुरू झाली जिजाई न्हावून धुवून तयार होती नवीन पातळने अंगभर दागिने पायात ठसठसीत जोडवे आणि शिवाय मासोळ्या पायात चांदीचे तोडे कपाळी चिरी आप्पाजी आई तिच्याकडे कौतुकानं पाहत होते मनात हुरहुर होती हुर लेख सासरी चालली त्यांची गुणाने डोळ्याला पदर लावला होता सुपतीने चुपचाप गाडीजवळ उभ्या होत्या जिजाईच्या डोळ्यात पाणी होतं आईच्याही डोळ्यात पाणी होतं ते बघून आप्पाजी म्हणाले मन लहान नको करूस त्याची ठेव त्याला परत करायलाच हवी ना आईनं फक्त मान हलवली रडणाऱ्या अवलीची अप्पाजींनी समजूत घातली ठरल्याप्रमाणे विटी ही सोबत घेतली त्या विटीवर जिजाईचा भारी जीव होता विटी चांगली दुबती गाय झाली आणि जिजाईनं तिला आवाज दिला की ती हंबरायची दोघींचाही एकमेकीवर भारी जीव आप्पाजींची गाडी देहोत शिरली आप्पाजी जिजाईने गाडी हाकणाऱ्या गड्याच्या मागे बसल्या अप्पाजीनं आवाज दिला बोल माझ्या घरी सांगावा धाडला होता ना होय ना सांगावा तर धाडला होता नाहीतर ते आपल्याला घरात घेणार नाहीत की काय तसं नाही मामाजी कुठे कुठे बाहेर जातात ना आता मी यायची म्हटल्यावर नाही जायचे आणि सारे घरीच थांबतील बघा असं होय आप्पाजी हसत बोलले बोललोभांच्या वाड्यासमोर गाडी थांबली तेव्हा झाडाच्या सावल्या अगदी झाडांच्या खालीच आलेल्या सारे आत गेले दिंडी दरवाजाला तोरण होतं अंगणात रांगोळी होती बाजूला पाय धुवायला पाठपाणी होतं नमस्कार या बोललोबा म्हणाले दोघांनीही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला दाराशी शिकन काही आरतीचं ताट घेऊन उभी होती पाय धुवून आई अप्पाजी जिजाईच्या मागे पडवीशी उभे होते हसत गालाला खळी पाडत उभे असल्या जिजाईला कणकाईनं ओवाळलं तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि म्हणाली ये जिजाईनं तेव्हा कणकाईच्या डोळ्यात बघितलं तिला कळेच ना आई समोर उभे आहे की मागे पाया पड सर्वांच्या पाठीमागून आई हळूच म्हणाली आणि जिजाईनं मग कणकाईच्या आजूबाजूला बघितलं बोललोबा कणकाईच्या बाजूला मागे संताजी तुकोबा कान्होबा आणि त्यांच्या मागे थोरली जाऊ आणि तिच्या आधाराने रखमा उभी होती कान्होबाच्या कडेवर संतोबा होता तिने मोठ्यानं वाकून नमस्कार केला अगं बाई माझी वाट पाहत सारेच घरी थांबली की काय मनातल्या मनात, मनात जिजाई म्हणाली तिने पुन्हा सभोवताल एकदा बघितलं आणि मान खाली घातली आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की जिजाई आता उंच झालेली आहे जरा अंगाने भरलेली आहे पूर्वीपेक्षाही छान दिसते आहे आता या ना आत कणकाई जिजाईच्या आईकडे बघत म्हणाली पुरुष मंडळी ओसरीत बैठक बसली कणकाईच्या मागून साऱ्या बायका माझ घरात आल्या जिजाई गुळ पाणी दे पाहुण्यांना रांधणीत सारं काढून ठेवलंय बघ तबकात जे असं म्हणून पदरसावरी जिजाई आत गेली तिने जाता जाता सगळीकडे नजर फिरवली सगळं जिथल्या तिथं पाटा वरवंटा उखळ जातं दोरीवर कपड्यांच्या घड्या रांधणीत घासून पुसून लखलखीत केलेले डबे भांडी एका भिंतीशी लोणच्याच्या बरण्या त्यांना पांढरे शुभ्र दादरे गुळपाणी घेऊन जिजाई ओसरीत गेली मग आईलाने सर्वांना दिलं कान्होबा भाऊजी बाहेर गड्याला देता गुळ पाणी होय वहिनी द्या ना जिजाईनं त्याच्या हाती गुळाचं तबक आणि पाण्याचं फुलपात्र दिलं आणि म्हणाली कान्होबा भाऊजी बैलांचं वैरण पाणी बघावं लागेल शिवाय माझी विठ्ठी आली आहे सोबत तिलाही चारा पाणी करावं लागेल करतो कणकायला जिजाईच्या बोलण्याचं कौतुक वाटलं म्हणाली जिजायचं सारीकडे लक्ष असतं बघा लिखीच कौतुक बघून आईचा जीव सुपा एवढा झाला जिजायचं घरदार घरातील सुज्ञ माणसं जावयाचं अदबीनं वागणं कणकाईचं साऱ्यांना प्रेमानं बांधून ठेवणं हे सारं बघून आई आप्पाजी समाधान पावले जेवण खन होऊन आई आप्पाजी निघाले तेव्हा आईचे डोळे पानावले जिजाईच्या डोळ्यांचे डोह भरून आले निघण्यापूर्वी आईनं साऱ्यांना आहेर दिले संतोबाला सुद्धा कपडे दिले आई आता ह्याला कशाला हा काय मोठा आहे रकमा म्हणाली माझा नातू आहे ना तो त्याला कसं विसरेन आई अप्पाजीना रखमाने थोरलीने नमस्कार केला तुकोबाने कान्होबाने केला संताजी मात्र घरी नव्हता तो विठ्ठलाच्या मंदिराबाहेर असणाऱ्या झाडाच्या पारावरती ध्यान लावून बसला होता आई अप्पाजींची गाडी निघाली जिजाईने पदराणे डोळे पुसले विठी गोट्यातून हंबरली जिजाई तिकडे गेली विटीच्या गळ्याला तिनं मिठी मारली विटीचं हंबरणं बंद झालं आतून खूप काही दाटून आलेलं जिजाईनं विठीजवळ मोकळं केलं मग मग तिने विठीची विठी मिठी सैल केली डोळे पुसले विठीच्या अंगावरून तिने हात फिरवला मग ती मागे फिरली अंगणात उभा असलेला तुकोबा हे सार पाहत होता सासुराशी आलेल्या कन्येचं मन तो जाणत होता कवी मनाचा तुकोबा हळवा होता सालच होता म्हणूनच जिजाईची परिस्थिती त्याला समजत होती समोर जाऊन तिची समजूत घालावी असं त्याला फार वाटत होतं परंतु भूती त्याची माणसं होती तो मोठ्यांची मान मर्यादा ठेवत होता डोक्यावरचा सा पदर सावरित जिजाई खालच्या मानानं त्याच्यासमोरून आत गेली तुकोबा बराच वेळ अंगणात उभा होता सांज गडद झाली होती तुळशी वृंदावनाजवळची पंथी तेवत होती तिच्या भूतीचा परिसर तिने उजळून टाकला होता ह्या पंथीसारखी जिजाई उजळून टाकेल का माझं आयुष्य तुकोबाच्या मनात विचार आला रकमाच्या खोकण्याचा आवाज आला तू कोवा तिकडे धावला आता या क्षणी त्याच्या मनात होती ती रकमा फक्त रखमा जिजाई त्याच्या आसपासही नव्हती कणकाईनं रवी लावली ताजं लोणी काढलं आणि ताकासाठी बाया बापड्या येऊ लागल्या मालकीन बाई बोल समोर असल्या बाईच्या भांड्यात ताक होतं कणकाई म्हणाली आज अंगणात रांगोळी मोठी साजरी घातली जिजाई आली आहे ना तिनंच घातली दाराचं तोरण कोणी केलं दुसरी विचारत होती जिजाईनच केलं मोठी हुशार आहे बाई सुनबाई. कोणीतरी म्हटलं हो हुशार आहे सरस्वती वाणी आणि दिसायला आहे लक्ष्मी वाणी भाग्याची आहे पूर्गी यावर कणकाई समाधानानं हसली गावभर मग एकच चर्चा सावकाराची सून मोठी साजरी आहे हसली की गड्डे पडते तिच्या गालावर आणि हुशारी आहे म्हणे आणि पाहता पाहता जिजाई घरादाराची लाडकी झाली कणकाईच्या तोंडी तर फक्त जिजाईचंच नाव जिजाई हे कर जिजाई ते कर जिजाई, जिजाई संतोबाला बघ त्याला दूध दे जिजाई रकमाला काढा दे तुकोबा जिजाईशी फारसा बोलत नाही हे बघून कनकाई सकाळी म्हणाली जिजाई जी तुकोबाला दूध दे जी फुलपात्रभर दूध घेऊन जिजाई तुकोबाजवळ जाऊन उभी राहिली तुकोबा उसरीत खाली पाय सोडून बसलेला होता जिजाई चुपचाप उभी होती काय बोलावं तुकोबालाही कळे ना आणि काय म्हणावं जिजाईलाही कळे ना कनकाई दारा अडून बघत होती काही काम होता जरा वेळाने तुकोबाच म्हणाला दूध कुणासाठी तुमच्यासाठी मला वाटलं संतोबासाठीच आणलं की काय त्याला दिल मी काही लहान नाही दूध प्यायला घ्या की बुवा सासूबाई रागावतील मज अस म्हणजे सासूबाईंच्या धाकानं आणलंच की काय घ्या ना बुवा माझं काम आहेत आणि हे दूध माझ्या विठीचं आहे हो मग तर घ्यायलाच हवं दे जिजाईच्या हातून तुकोबाने दुधानं भरलेलं फुलपात्र घेतलं तो ते दूध चवी चवीनं प्यायला छान आहे काय दूध दोघांच्या शब्दांचा खेळ कणकाई दारा अडवून बघत होती आणि विठ्ठल आपल्या मंदिरातून विठ्ठल संतोष पावला त्याच्या लाडक्या तुकोबाचा संसार आता सुरू झाला होता आहेत का घरी सावकार गावातील काही मंडळी दिंडी दरवाज्यातून आत येत म्हणाली या या बोलोबा नमस्काराचा हात जोडीत म्हणाले बसा पाटील कसं काय येणं केलं पिढीवर बसत बोललो बा म्हणाले त्या दिवशी तुमच्याकडे शेती घाण ठेवली होती होय सकारामची गोष्ट करताय होय नात्यात लागतो त्याची जमीन सोडवायला आलोय मीही त्याला म्हटलं जमीन घाण ठेवून खाशील काय तर म्हणाला पांडुरंगाच्या मनात जसं असेल तसं होईल होय ना सकाराम सकारामची मान खाली होती बोललोभांनी तिजोरी उघडली त्यातनं कागदपत्र काढली सकारामचा अंगठा घेतला शेतीचं कागदपत्र परत केलं सावकार किती द्यायचे खिशातून काही पैसे काढून बोललोभांसमोर धरत पाटील म्हणाले आठ पंधरा दिवसांच्या गहाणाने किती पैसे घेणार तरी खरं सांगू पाटील आपण सकारामाची शेती सोडवलीत यातच मला आनंद आहे परंतु धंद्याचे काही उसूल असतात तेही मी मोडणार नाही पाटलाच्या हातातील एक चांदीचा रुपये घेत बोललोबा म्हणाले बस पुरे जिजाई पाणी आण जी कडेवरच्या संतोबाला खाली ठेवत जिजाई म्हणाली संतोबा नुकताच चालायला लागला ला ला होता तो हळूहळू पावलं टाकीत बोललोबांजवळ आला बोललोभांनी त्याला मांडीवर घेतलं आज संतोबा छान दिसत होता जिजाईनं त्याची आंघोळ घालून दिली होती मग त्याला काजळ कपाळी काजळाचा टिक्का लावला होता नवीन कपडे घातले होते आणि जिजाईनं उपरण्याचा फेटा दिला होता त्याला बांधून हा काय म्हणता छोटे सरकार पाटील संतोबाला गमतीनं म्हणाले हा कुणाचा तुकोबाचा जिजाईनं सगळ्यांना पाणी दिलं कणकाईनं नुकतंच ताजं ताक तयार केलं होतं तेही दिलं सुनबाई ताक छान झालंय सासूबाईंनी केलंय मी फक्त आणलं सावकार पोरगी साधी आहे बरं येतो हात जोडून पाटील म्हणाले या पाटील आणि त्यांच्यामधून सकाराम व इतर निघून गेले नंतर ताकाला येणाऱ्या बायकांची रिग लागली आलेल्या साऱ्या जणी संतोबाचं कौतुक करीत होत्या मोठा साजरा दिसतोय सावकारीन बाई तुमचा नातू होय आता त्याचं सारं जिजाईच बघते म्हणून तर त्याची माय तर बिमारच राहते आता कशी आहे तब्येत बरे आहे आता लहान मालकीनच त्याची माय हो ती सार त्याचं मायनं करते काही म्हणा सावकरीन बाई परसून मोठी गुणाची भेटली द्या ताक द्या दुसरी म्हणाली पुन्हा दोघी तिघी ताकासाठी आल्या बाप्पा सावकरीन बाई ना तू तर किसनावानीच दिसतो मग माझा किसनाच आहे तो ए संतोबा कमरेवर हात ठेव हो? मग पहा कसा इट्टलावानी दिसतो ते ताक घेता घेता गावातील अनुसया माळीन म्हणाली तेवढ्याच काम करता करता जिजाई म्हणाली अनुसया मावशी विठ्ठल नाही माझा कृष्णच आहे तो हो आहे म्हणा किसनाच आणि विठोबा पुटपुटला जिजाई अगं किती दुस्वास हा माझा माझ्या नावाचा देखील सासूबाई सासूबाई रडवेल्या चेहरा जिजाई म्हणाली काय ग जिजाई काय झालं मागच्या अंगणात ज्वारी पाकडत असल्या कणकाईनं वळून बघतच विचारलं जिजाई संतोबाला कडेवर घेऊन उभी होती सासूबाई बघा संतो ना संतोबा काहीही खात नाही दूध दिलं तर त्यालाही तोंड लावत नाही दीट लागले असल त्याला दीट काढ त्याची हो सासूबाई माझं तसंच वाटतं नक्कीच दीट लागली असेल सकाळपासून केवढं कौतिक करत होत्या बायका साजरा दिसतो साजरा दिसतो म्हणून खरंच साजरा दिसत होता ग उद्यापासून सासूबाई ह्याला साजरा ठेवतच नाही यावर हसली का नकाई म्हणाली तू त्याला साजरा ठेवते तो पण छान दिसतो ह्यात वाईट काय हो पण आता बघा ना पोराच्या पोटात काही नाही सासूबाई मीठ मोहरीची दीठ काढू काढ काढ आत नेऊन जिजाईनं संतोबावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या रकमातूनच आतूनच सारा ऐकत होती मगाशी बायकांनी केलेलं कौतुकही ऐकलं होतं आत्ताच जिजाईचं बोलणंही ऐकलं तिला संतोबाविषयी वाटणारं प्रेम जिवाळा बघून रकमाचं मन आतल्या आत शांत आवलं पण सगळ्यांच्या तोंडी असणारं जिजाईचं नाव संतोबाचा तिच्याकडे असणारा ओढा हे सारं बघून आपण साऱ्यातनं उणे होतो आहोत याची खंत कुठेतरी मनाला लागून राहिली होती तिने डोळे ओलावले आणि पुन्हा तिच्या मनात विचार आला आता आपण फक्त उणे होतो आहे काही दिवसात शून्यच होऊ माझी आठवण येईल का कुणाला बुवाचा माझ्यात केवढा जीव माझ्याशिवाय कसं असेल बुवाचं आयुष्य उजाड तर नक्कीच नसेल कारण त्यांच्या जीवनात जिजाई आली संतो बात आता जिजाईच्या अंगावरचा पूर्वी सासूबाईंच्या हाताखाली मी असायचे सारख्या सारख्या रकमा म्हणत आता आता जिजाईच्या नावाचा नुसता जप असतो म्हणजे मी असले काय किंवा नसले काय काही फरक पडणार नाही उलट उलट सहारे माझ्या दुखण्या पायी त्रस्त आहेत औषध काढे करण्यात वेळ जातो बुवा तर रात्र रात्र उशाशी बसून असतात बुवाना अजूनही मी हवीशी वाटत असेल का हु? बुवा काळीच तुटते तुमच्यासाठी माझ्या काळीजभर भर तुम्हीच तुम्ही आहात बुवा तुम्हीच आहात रकमाला हुंदका दाटून आला आपला हुंदका बाहेर फुटू नये म्हणून रकमाने डोळ्यावरून वाकळ पांघरून घेतली आणि रकमाच्या जीवनाचा खेळ खंडोबा विठ्ठल उघड्या डोळ्याने बघित होता कशाचा गलका म्हणून जिजाई दिंडी दरवाजापाशी गेली समोरच्या घरची गोकर्णा मावशी पोराला मारत होती काय झालं मावशी का मारताय त्याला अग सांगितलं तरी ऐकेच ना एंगू नको म्हटलं टिनावर तरी एंगलाच आणि पडला धपकन म्हणून मारताय तर मग मावशी तो लहान पण तुम्ही तर मोठ्या आहात ना सोडा त्याला आधी गोकर्ण मावशीच्या तावडीतून पोरला सोडवीत जीज आई म्हणाली कसा म्हणून ऐकत नाही तो लहान आहे अक्कल घाण ठेवली त्यानं मावशी अहो तो वरून टिनावरून पडलाय त्याला जवळ घ्यायचं त्याला कुठे लागलं कुठं नाही ते बघायचं सोडून मारता काय बघा त्याच्या हाताला खरचटलंय डोक्याला टेंगूळ आलंय त्याला हळद लावायची सोडून जा बघू अना हळद आणि मग जिजाईनं गोकर्णाच्या पोराला जवळ घेतलं त्याला थोपटलं उगी केलं मावशी हळद आणताना पाणी पण घेऊन या रडून रडून घसा सुकलाय पोराचा रडणं ओरडणं ऐकून भोती गर्दी झाली होती गर्दीत बाया बापड्या होत्या लहान लहान मुलं होती कुणी काही खात होतं कालचा बाजार भरल्यामुळं भातकमून आणलेलं पेरकंड कुणाच्या हातात होतं हे साखरेचे पेरकंड म्हणजे मुलांचा आवडता खाऊ कुणाच्या हातात पेरू होता सगळे रडणाऱ्या त्या लहान मुलाकडे बघत होते नको म्हणून त्याने मान हलवली कारण त्याला आता ह्या क्षणी त्याची आई हवी होती आईनं मुलाला कितीही मारलं झोडलं तरी तो तिची जवळ घेण्याची वाट पाहत असतो तसाच आता रडणार पडलं झडलेलं मूल त्याच्या आईची वाट पाहत होतं जिजाईनं हातात पेरकंड घेतलेल्या मुलाकडं बघितलं गालावर शेंबडाचा पट्टा उमटला होता मावशी दुर्गा मावशी ह्याचं नाक पुसा तोंडात जातय उभ्या असलेल्या दुर्गा मावशीला जिजाई म्हणाली ये रे इकडं खाचा सवाद हाय नागपुसाचा असा नाही पुराच्या पाठीत दे दुर्गा मावशी म्हणाली मावशी विनाकारण लेकरांना नका मारत जाऊ अशानं कोडगी होतात लेकरं धाक नाही उरत असं म्हणून जिजाईनं गोकर्णाच्या मुलाला जवळ आणखीनच जवळ घेतलं गोकर्णाचा हा मुलगा दहा बारा वर्षांचा होता मोठ्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं जिजाई त्याला पिरसत होती त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत होती गोकर्णा मावशी हळद घेऊन आली प्यायला पाणी आणलं आधी जिजाईनं त्याला पाणी पाजलं मग त्याला हाताला खरचटलं तिथं हळद लावून दिली गोकर्णा मावशी जरा वेळाने हळद तुपात गदगद शिजव आणि डोक्याला टेंगळ्याला लावून दे आराम पडेल त्याला पोरग केवढं भेदरून गेलंय त्याला समजवायचं सोडून त्याला मारत बसल्या मावशी त्याला लागलं पण त्यापेक्षाही म्हणजे लेकराच्या जीवापरीस ही लेकरा स्वतःचा अहम मोठा का त्यानं माझं का ऐकलं नाही चुकीच आहे ना, चुकी ना मावशी लेकरायनं घराला घरपण गर येतं आणि त्या लेकरांनाच असं धारेवर धरायचं होय गोकर मावशीच्या डोळ्यात पाणी आलं तिनं मग पोराला पोटाशी धरलं म्हणाली जिजाई चुकलं बाई माहीत कवा कवा मतीच मारल्या जाते कवा कसं वागावं वा हेच समजत नाही गोकर ना अगं तूच नाही आम्ही पण तसंच करतो ना काही झालं की लेकरायच्या अंगावर हात परवा बाबूचा हात जळला पुराण कोलीतच धरला हातात मी पण त्याला असेच दणके दिले हात जळल्यानं आणि मारानं पोरग रडून रडून आदमुस झालं सुभद्रा म्हणाली खरंच जिजाईनं डोळे उघडले आपण तर लेकराच्या मनाचा कधी विचारच करत नाही माय बाई कणकाई आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन सारं पाहत होती जिजाईचं म्हणणं वागणं तिलाही पटलं बायका घरोघरी पांगल्या कणकाईला मात्र एक खटकलं मावशी लेकराच्या जीवापरी स्वतःचा अहम मोठा पण जिजाई खोटं काय बोलली खोटं नाही पण मोठ्या माणसाशी बोलण्याची ही पद्धतही ना नाही जिजाईनं तर इथं असल्या सर्वच आयांचे कान टोचले होते परंतु जिजाईचा स्पष्ट वक्तेपणा फटकळपणा ठरू नये असं कणकाईला वाटत होतं मागेही असंच ती संताजीला घरात लक्ष देण्यावरून बोलली होती तेव्हाही तिचं चूक नव्हतंच मुळीच चूक नव्हतं सर्वांच्या मनात जे होतं तेच ती बोलली होती तरीही तिचं ते वागणं लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं वाटत होतं कणकाईला वाटलं जिजाई गुन्हाची आहे स्वच्छ मनाची आहे आत एक बाहेर एक तिला जमत नाही जे मनात आहे ते स्पष्ट बोलणारे आहे पण अशी ही स्पष्ट मतं सर्वांनाच पचत ही नाहीत परंतु आता या क्षणी कणकाईने मनातले सारे विचार दूर सारले आणि जिजाईने एक चांगला विचार आजूबाजूच्या बायकांना दिला एवढंच लक्षात ठेवलं तिन्ही सांजेला तुकोबाच्या मागून कान्होबा दिंडी दरवाजातून आत आले आपल्या हातातील चोपड्या सांभाळीत पायावर पाणी घेऊन ते पडवीत आले ओसरीतल्या बंगळीवर बोल्होबा बसून होते पायाने जरा जोर देत त्यामुळे बंगळी हळूहळू हलत होती या तुकोबा आणि कान्होबा बंगळीजवळ उभे होते कणकाई संतोबाला खेळवत भिंतीशी बसून होती रांदणीत थोरली जाऊ आणि जिजाई स्वयंपाक करीत होती भाऊजी आले वाटतं काम करून थोरली जाऊ म्हणाली तशी जिजाई उठली हात धुवून लोटा पाणी घेऊन पदर सावरत ओसरीत गेली तुकोबाने जिजाईकडे बघितलं तिच्या हातून लोटा घेतला वरूनच घटाघटा पाणी प्यायला बुवा गिलास तुकोबा हातानेच नाही म्हणाला स्वतः थोडं पाणी पिऊन तो लोटा तुकोबाने कानोबाच्या समोर धरला कानोबा लोटा घेऊन वरून पाणी पिऊ लागला अरे उभ्यानं काय पाणी पिता बसून प्या कितीही घाई असली तरी पाणी उभ्यानं पिऊ नये बर झाली वसुली दोघी चुप्प होते बोलोबा काय समजायचं ते समजले तरी चिवटपणे म्हणाले काहीतरी वसुली झाली असेल ना हाँ? थोड़ी झाली भेटले नाही कुणी भेटले ना, ना? कानोबा मग त्यांचं काय आहे अन्नाजी बऱ्याच जणांच्या अडचणी होत्या अरे कसल्या अडचणी यावर्षी पीक पाणी चांगलं झालंय हो पाऊस भरपूर पडला रान पिकलंय मग कुणाकडे आजारपण कुणाकडे लग्न म्हणजे इतर सर्व खर्च करतातच ना हो पण अडचण आहे म्हणाले कोण म्हणाल लखोबा काका त्याच्या ओसरीत पाय ठेवायला जागा नाही एवढी धान्याची पोती आहेत असं तोच चार दिवसांपूर्वी बोलला होता तुकोबा व्यवहारात एवढं नरमाईनं वागून नाही र जमत बाबा लोक बनेल आहेत हातून पैसा सुटत नाही आणि आपण काही त्यांना त्यांचं मागत नाही आपण आपलं मागतोय मागच्या वर्षी हा लखोबा येऊन रडत होता पाय धरीत होता पीक पाण्यावर परत करीन म्हणाला आणि आता हात वर करतोय अण्णाजी तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतोय सगळं लकोबा काकांचीही काही अडचण असेल ते खोटं नाही बोलायचे तुकोबा म्हणाला त्याने तुम्हाला आत नाही येऊ दिलं नाही बाहेरूनच बोलले म्हणजे त्यानं तुम्हाला फसवलं बाहेरच्या बाहेर रवानगी केली तुमची आतली धान्याची पोती आतला कापूस दिसूच दिला नाही आजकाल लोक हुशार झालेत तुम्ही आहात साधे मला मामनजींचं पटतं बघा व्यवहार हा व्यवहार असतो आणि त्या लखोबा काकांना पैसे घेताना कसं बरं वाटलं आणि आता खोटी कारण सांगतो माणसं ओळखायला शिका बुवा हातात रिकामा लोटा घेऊन भिंतीशी उभं राहून जिजाई बोलत होती बाजूलाच संतोबाला घेऊन कणकाई बसली होती जिजाई जे बोलत होती ते खरं होतं रांधणीतून थुरली जाऊ ऐकत होती आणि खाटेवरून रकमाने कान टवकारले होते हे असं आजवर आपल्याला कधी जमलं नाही दोघींच्याही मनात आलं आणि आत्तापर्यंत चुपचाप असलेली कणकाई म्हणाली जिजाई तू आज जा पण बघा ना सासूबाई ह्यांचं हे वागणं बरं आहे का अशानं रुणको सुकावतील ना आता मामाजीच किती काम करणार त्यांनी हा एवढा बारदाना उभा केला तो सांभाळायला नको का जिजाई तू शांत हो आणि आज जा पुरुषांची कामं पुरुष बघतील आपण बायकांनी त्यात पडायला नको अहो पण सांगितलं एक ना एकदा तुझं कितीही खरं असलं तरी हा फटकळपणा बाईच्या जातीला शोभत नाही आणि आपल्या घराण्याची तिरित ही नाही शांतपणे बोलणारी कणकाई जरा चिडूनच म्हणाली जिजाई आत वळली आत जाणाऱ्या जिजाईकडे तुकोबानं बघितलं जिजाई वीज होती वीज चांगलं वाईट यातील भेद कळणारी होती ते आता जे बोलली ते घरावरील प्रेमापोटी बोलली होती परंतु स्पष्ट वक्तेपणा आणि फटकळपणा यात एक सूक्ष्म रेषा असते ती रेषा जिजाईनं नकळत ओलांडली होती आणि फटकळपणाचं विरुद्ध आईनं तिला चिटकवलं होतं तुकोबा काही बोलला नाही पण त्याचं मन दुखावलं होतं मंदिरातला विठोबा मूकपणे हे सार पाहत होता तुकोबा सारखंच विठोबाचंही मन आतल्या आत दुखावलं परंतु कणकायनं जिजायला लावलेल्या बोलाची फटकळपणाची नोंद इतिहासानं ताबडतोब घेतली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद